प्रेग्नेंट पुनर्गत स्वागत। कासवांच्या नष्ट होत चाललेल्या दुर्मिळ जातींचं संवर्धन गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरती केलं जात आहे। वन खातं आणि कासव मित्रांनी हा उपक्रम आता राबवलेला आहे। या उपक्रमाला स्थानिकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळतोय। कोकणावर निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केली आहे। कोकणातल्या पर्यटनाचं मुख्य आकर्षण म्हणजे इथला समुद्र किनारा। या समुद्र किनारी अनेक समुद्री जीवांना आसराही मिळालाय। गुहागरच्या समुद्र किनारी दुर्मिळ जातीच्या 65 कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडून जीवदान देण्यात आलंय। वन खातं, कासव मित्र आणि स्थानिकांनी मिळून या दुर्मिळ जातीच्या कासवांचं संवर्धन करण्याचा उपक्रम हाती घेतलाय। आपल्याकडनं याचं कासवाचं संवर्धन संरक्षण करण्यासाठी स्थानिक लोकांना प्रोत्साहन देऊन त्यांची नेमणूक केली जाते आणि जी सकाळी लवकर ते इथली नेमलेली आमची लोकं किंवा आमचा स्टाफ ह्या समुद्रकिनाऱ्यावर फिरून जी अंडी मिळतात ती अंडी एकत्रित आणून हॅचरीजमध्ये उगवली जातात आणि ठराविक दिवसानं त्याचं संरक्षण करून ते पिल्ली 2 महिन्याच्यानंतर आपोआप निघून जातात। विश्वास खरे हे कासव मित्र गेल्या 2-3 वर्षांपासून कासव संवर्धनाचं काम करतायत। समुद्र किनारी कासवाची अंडी शोधून ती एक जाळी तयार करून वाळूमध्ये पुरून ठेवली जातात। त्यानंतर 50 ते 55 दिवसांनी अंड फोडून त्यातून कासवाचं पिल्लू बाहेर येतं। अंड्यातून बाहेर आलेली पिल्ल समुद्रात सोडण्याचं काम खरे काका करतात। पडल्यानंतर ती एक तर आपल्या यानेच समुद्रात जातात पण ती संवर्धन करून जाळीत का ठेवायची तर कोल्हे आणि कुत्रे किंवा हे घार गरुड कावळे खेकडे त्यांना वाटेत खातात आणि ती सुरक्षित पाण्यापर्यंत पोहोचवणं एवढं उद्दिष्ट आहे। जर एवढे दुर्मिळ जातीचे कासवी येत असेल आणि अंडी घालत असेल तर त्याचं व्यवस्थित संवर्धन करणं आणि त्याचे पिलांना सुखरूपरित्या या समुद्रात सोडून एक निसर्गाचं हे चक्र सुरळीतरित्या पुढे चालू ठेवणं हे आमचंही कर्तव्य ठरते। त्या दृष्टीने आम्ही ते शेजारीच राहत असून खरे काका हे गेले 4-5 वर्ष हे सर्व एक चांगलं काम करत आहेत तर त्या चांगल्या विधायक कार्याला चांगल्या प्रकारे साथ देणे आणि निसर्गाचं चक्र सुरळीतरित्या एक प्रकारे सहाय्य करणे हे आमचंही तेवढंच कर्तव्य आहे। अशा प्रकारच्या उपक्रमातून नष्ट होत चाललेल्या दुर्मिळ जातीचं संवर्धन होण्यासाठी नक्कीच मदत होईल। त्यामुळे असे उपक्रम राबवणं ही काळाची गरज आहे। लक्ष्मीकांत घोणसे पाटील, TV9 गुहागर।